जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। मनवा ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नाही ना घेतलंय तुम्ही? नाही घेतलं असेल तर आधीच सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे सगळं बघायला। मी मॉडेल झाल्यावर मुलांना शिकवू शकेन ना? मनवा मला असं वाटतं पण या गोष्टींवर नंतर बोलूया, आता मला या कॅम्पेनवर फोकस करणं महत्वाचं। स्माइल मॅम, स्माइल। अरे मॅम, हा हात तुमचा इथे ठेवा, हा इथे। फोटो करताना मॉडेलला हात लावण्याची काय गरज आहे? त्यांना हात लावतोय ना, ती बायकोय माझी। तुझ्या शाळेतल्या मुलांना पण किती छान वाटेल ना तुझे असे मोठे मोठे होर्डिंग बघून, एवढी मोठी सेलिब्रिटी त्यांना शिकवते हे बघून। एक रिक्वेस्ट होती। बोला ना। मी मॉडेलिंग करायला तयार झाले पण पण काय, तुम्ही प्लीज माझ्या शाळेजवळ कुठलंही होर्डिंग नका लावू। उगाच ते होर्डिंग वगैरे बघून त्यांना मी कोणीतरी मॉडेल झाले असं वाटेल, मला आयुष्यभर त्यांची ताई बनूनच राहायचं आहे। तुम्ही याविषयी एकदा राजवीरशी का नाही बोलून बघत? पण ह्या सगळ्यात जर तू ठरवलंस तर एक गोष्ट होऊ शकते, तुझ्याकडनं एवढं काम झालं ना आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझा। मी काय म्हणते, तुम्ही काकांना का नाही सांगत ऑफिस जॉईन करायला? ताई, आता तू हिरोईन झालीस ना, म्हणजे तू आम्हाला शाळेत शिकवायला नाही येणार? असं कसं नाही येणार, आता तर ती 24 तास आपल्या बरोबरच असणार आहे। म्हणजे? अगं ते बघ ना, समोर केवढं मोठं होर्डिंग लागलंय तुझं, खूप छान आहे। आपलं ठरलं होतं ना माझ्या शाळेजवळ होर्डिंग नाही लावायचं। एक एक मिनिट म्हणून मी शाळेजवळ होर्डिंग लावायलाच सांगितलं। इथे माझ्या डोळ्यांसमोर खूप मोठं होर्डिंग आहे। नाही मला तुमचा राग मान्य आहे राजवीर, पण आता आता खूप लेट झालं आहे, आय नो। आता शाळेजवळ जो होर्डिंग काढायची गरज नाहीये, आज त्या होर्डिंग मुळे शाळेत एक नवीन ऍडमिशन झालंय आणि मला खात्री आता शाळेत आणखीन ऍडमिशन वाढतील। माझ्या मैत्रिणीला तुमच्या सोबत एक सेल्फी काढायचा आहे, प्लीज मॅम। मॅडम आपल्या सोबत काढणार का एक सेल्फी, प्लीज? आयटम आहे भावा ती होल्डिंग वाली, अजून जरा जवळ येऊन मला सेल्फी मिळाली असती ना, ए मजा आली असती बघ। अरे काय करतो, तुला माहिती कोण आहे ती? मनोहर राजवीर मोहिते पाटील पळतोय माझी। शुभेच्छा फोनवर देऊ नकोस, माझ्या वेबसाईटच्या लॉन्चिंगला तुला यायचंय, लक्षात ठेव। अरे म्हणजे काय, नक्की येणार, एकटीने यायचं नाही, जोडीने यायचं। राजवीरना सांग। हो नक्की, आम्ही दोघं पण येऊ। शक्य नाही, परवा मी एक वेबसाईट लॉन्च करतोय आणि ती मला तुमच्या हस्ते लॉन्च करायची, त्याच्यामुळे मी तर येऊ शकत नाही, पण तुम्ही कुठे जायचं नाही। आमचा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि टॉप मोस्ट ब्रँड पैकी आम्ही आहोत। आम्ही आमच्या अपेक्स ज्वेलरीच्या ब्रँड अँबेसेडरसाठी तुम्हाला साईन करायला आलो। तुम्ही मॅरिड असलात तरी हरकत नाही, पण तुम्हाला हे लग्न लपवावं लागेल। नाही कसं आहे की राजवीरच्या कंपनीसाठी तिने मॉडेलिंग केलंच आहे ना, मग तुझ्या प्रमोशनसाठी सुद्धा करेलच ना मॉडेलिंग ती। आई पण ताई तयार होईल का? का तयार नाही होणार? अरे तुझ्या कामामध्ये तिची जर का मदत होत असेल तर तिला आवडेलच ना। थांब, मी तिला आताच फोन करून बघते। गुड मॉर्निंग आई। गुड मॉर्निंग मन्या। काय म्हणतेस? काय नाही ग, झालं का आवरून तुझं सगळं? हो झालं सगळं आवरून, आताच राजवीर पण गेले ऑफिसला। तुझं झालं आवरून? हो माझं सुद्धा झालं सगळं आवरून, आता दुपारच्या जेवणाची सगळी तयारी सुरुवात करेन। आई मला तुझ्या आजच्या जेवणाची खूप आठवण येते कधी कधी।
असं फक्त म्हण तू, येऊन भेटू नकोस आईला, तिच्या हातचं जेवण नको ज्यूस. हा बघ कशी आहेस तू. आई तुला माहिती आहे ना, वेळच नाही मिळत. इच्छा खूप असते पण नेहमी काही ना काही कारण येतं. बरं ठीक आहे, हरकत नाही. ऐक, तू उद्या येणार आहेस ना नितीशच्या वेबसाईटच्या लॉन्चसाठी? तेव्हा तुझ्या आवडीचं करेन काहीतरी. चालेल. मनु तुला एक विचारायचं होतं. हा बोल ना. तुला माहितीच आहे ना नितीशसाठी त्याची वेबसाईट किती महत्वाची आहे. आणि खूप मेहनत केली आहे का, आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीचं स्वप्न आहे त्याचं ते, आणि ते आत्ता पूर्ण होत आहे. आत्ता कुठे मार्गी लागतंय, त्याच्या मनासारखं तर होतंय, पण त्याचा बिझनेस मोठा होण्यासाठी वेबसाईटचं प्रमोशन खूप गरजेचं आहे ग. बरोबर आहे तुझं. म्हणूनच मी विचार करत होते की तू सुद्धा आता मॉडेलिंग सुरू केलंयस ना. सगळे तुझं इतकं कौतुक करतायत. मला असं वाटत होतं की तू जर का नितीशच्या कंपनीसाठी मॉडेलिंग केलंस तर. नाही म्हणजे मला माहिती आहे त्यांनी तुला विचारलं नाहीये, पण मी तुला विचारते ना. आणि तू जर का मॉडेलिंग केलंस ना त्याच्यासाठी तर त्याला खूप खूप आवडेल. मनू करशील ना आपल्या नितीशसाठी मॉडेलिंग? मन्या. हा हॅलो. अगं मी काय विचारते, आपल्या नितीशच्या वेबसाईटसाठी मॉडेलिंग करशील ना? आई मी मी सांगते, मी विचार करून सांगते. यात काय विचार करायचा आहे? नाही तसं नाही, पण मी मी ना हे परस्पर नाही ठरवू शकत, एकदा राजवीरशी बोलावं लागेल. अगं राजवीर काय नाही म्हणणार आहेत का? भावाच्या कंपनीसाठी मॉडेलिंग करायला काय हरकत आहे? हो तरी एकदा त्यांच्याशी बोलते आणि मग सांगते. चालेल ना? बरं बाई चालेल, विचार त्यांना आणि मला कळव काय ते. हो ठीक आहे. बरं मग ठेवू का? हा बाय. ओके बाय. मला असं वाटतं आधी आपण ऑफिसमध्ये जाऊ आपल्या वेबसाईट लॉन्चसाठी, आणि मग नायकावला जाऊ नितीशकडे. मला फक्त दोन्ही ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. वेबसाईट लॉन्च करायची? येस. मनवा प्लीज एक मिनिट. ठीक आहे पोहोचतो. काय झालं, कोणाचा फोन होता? ऍक्च्युली फॅक्टरीतून कॉल होता, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला. एक काम करतो, जाऊन येतो आणि मग आपण वेबसाईट लॉन्च करूया. मानसिक आजाराचा ना असा ठोस पुरावा देणं शक्य नसतं, कारण त्यासाठी कुठल्या टेस्ट नसतात, एक्सरे नसतात. हे तर माझ्यासाठी खूप सोपं होतं, पण तन्मयला मिळवण्याच्या या कटात पप्पा माझी साथ देणार नाहीत याची मला खात्री होती. म्हणून मग हा सगळा डाव मी एकटीने खेळायचं ठरवलं. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. खरात एक एक कोपरा नीट चेक करा, आपल्या नजरेतून काही सुटायला नको. मॅडम हे बघा इथं काय. हॅलो आदित्य. हा मीरा बोल. रागिणी मॅमचा फोन आला होता आता, त्या म्हणाल्या की एक डेड बॉडी सापडली आहे, त्याची ओळख करून घ्यायला जायचं तिथे. मला काहीच कळत नाही आदित्य. मीनाक्षी हे तुझं गिफ्ट, आपल्या पहिल्या भेटीची आठवण.
बायको तुझं हेच स्वप्न होतं ना, पण तुला एवढ्या सहजासहजी आपण ती सुख मिळू देणार नाही.